Welcome back to our PC Vlogs. माझा उत्तर बघून तुम्हाला समजलं असेल. जस्ट झोपेतनं उठलोय. रोहन सर आलेत खाली. सकाळचे 6:30 वाजलेले आणि हातात लॅपटॉप आहे. सरांच्या दोन फाईल आहेत त्या व्हिडिओ सॉंग्सच्या. तर सरांना द्यायच्यात. सर निघालेले जातात पुण्याला. सो ह्याच्या आधीचा सीन तुम्ही बघितला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हा बघताय. ह्याच्यात जवळपास 6 तासांचं अंतर आहे. ते 6:30 वाजता सकाळी शूट केलेलं. काय काय झालं सांगतो. काल संध्याकाळी मी जसं तुम्हाला सांगितलेलं की सरांचं गाणं मी एक्सपोर्टिंगला टाकणार आहे, ते साईजचा इश्यू आलेला आणि सर आज निघालेले पुण्याला. मग त्यांना सकाळी मी इथं घरापाशी बोलवलं. ते आलेले होते 6:30 वाजता ते व्हिडिओज नेण्यासाठी. मग ते दिले त्यांना. वर आलो, कॅमेरा काय ऑन केलेला नाही, डायरेक्ट झोपून गेलो आणि 9:30-10 वाजता उठलो. कारण काल रात्री 1 वाजले मला दांडियाचं पूर्ण सॉन्ग एडिट करायचं होतं. केलेलं आहे आपला कालचा व्लॉग पूर्ण एडिट केला आणि आत्ता ते रेंडरिंगला पडलं आहे. रेंडर होतो आहे. So guys, I am in institute. 1:30 PM. आता बॅच स्टार्ट होईल 2 वाजता आणि व्लॉग पण आपला बऱ्यापैकी कम्प्लीट होत आलेला आहे. इट्स 81% डन. अवनी पण आली. सो आता बॅचेस करतो स्टार्ट. अवनी थोडी आजारी आहे. तर आता मित्रांनो काय काय झालं ते सगळं सांगतो तुम्हाला. आज सकाळी जसं माझं ब्लॉगिंगचा पार्ट तुम्ही बघितला ह्याच्या आधी, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटला जाऊन प्रॉपर वेमध्ये एडिटिंगवर फोकस केला. जे मला वाटत होतं की प्रॉब्लेमदायक होईल व्हिडिओ, तो अतिशय छान झाला दांडियाचा व्हिडिओ. मला तर फार आवडला. आता उद्या त्याचा फायनल रिझल्ट कळेल. आय होप सगळं व्यवस्थित होईल. बट रॅदर दॅन दॅट, तेवढंच न करता त्याच्या पुढंही 2 व्हिडिओज मी एडिट केले. लहान मुलांचा एक होता, ते अपलोड पण केलं. प्लस त्याच्यानंतर माझे बिग बँडचे काही व्हिडिओज होते ते एडिटिंग केले. आणि लॅपटॉप घेऊन आलेलो आहे घरी. आत्ता पण थोडा वेळ आहे तर मी राहिलेलं एक काम आहे ते पण एडिटिंगला करायचं. एडिटिंगचं जर थोडंसं जास्तीच बॅकलॉग राहिलेलं ते कम्प्लीट करणार आहे. मोस्टली ह्याच्यातच सगळा दिवस गेला. दुपारच्या बॅचेस छान झाल्या, त्याच्या पर मला व्लॉगिंग करताना आलं. एडिटिंग, बॅचेस आणि त्यानंतर घर. मग आता निवांत घरी येऊन तुमच्याशी बोलतो. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की मी काही ना काहीतरी डेली सांगतो ना. आपलं चाललेलं आहे मनी मेकिंगवर. लेट्स मूव टू आवर चॅप्टर नंबर 2 ऑफ मनी मेकिंग अँड बिकमिंग रिच. जसं काल मी तुम्हाला सांगितलं की सेव्हिंग मनी इज द फर्स्ट स्टेप टू बिकमिंग रिच. तर सेव्हिंग मनी मी RD वगैरे जे काल बोलत होतो तुम्हाला ते कशासाठी सांगितलं, तर एक पार्ट आहे. एक्झाम्पल देत होतो. तुम्ही अशा टाईपमध्ये बरेचसे सेव्हिंग करू शकता. ॲज अ स्टुडंट लेवल तुम्ही आत्ता तुमच्या पिगी बँकमध्ये जे मनी सेव्ह करताय ते प्रत्येक 6 महिन्यांनी बँकेत जर तुम्ही डिपॉझिट केले तर तुमचा त्याचा फायदा होईल. आणि ते वर्ष टू वर्ष जर ते बँकिंगमध्ये जे काय FD करत असाल, भले 6 महिन्याची असेल आणि ती FD दर 6 महिन्याला तुम्ही त्यात ॲड करत जात असाल, तर वर्षांनी ते 2 FD मिळून 1 FD तयार होईल आपली. त्याचा फायदा असेल की तिची मोठी रक्कम येते. दम 1 FD करू शकताय. मग त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळायला स्टार्ट होईल. मी मुलांच्या लेवलला बोलतो. जर कोणी तुम्ही माझ्या एजच्या असताल, अबाउट 25-30 आसपास तुम्ही जर असाल, तर तुम्ही हीच गोष्ट SIP म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. किंवा शेअर मार्केट आहे, किंवा क्रिप्टो करन्सी आहे, गोल्ड आहे. वी हॅव मच मोर ऑप्शन्स अँड टू बिकेम रिच. सो तुम्ही ह्याच्यावर विचार करा की इन्व्हेस्ट करत असताना मोस्टली जी न लागणारी रक्कम आहे ते शेअर्समध्ये गेली पाहिजे किंवा FD मध्ये गेली पाहिजे. की ते मोस्टली FD आणि शेअर्सला कम्पॅरिझन नाही करू शकत आपण.
एफ डी ही कन्फर्म तुम्हाला मिळणारच आहे रिटर्न, पण शेअर्समध्ये शेअर्स जर पडले तर तुमचा पैसा गेला. सो शेअर्स आणि क्रिप्टोमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करायचं असेल, मोस्टली सगळ्यांना माहिती तरी पण एकदा सांगतोय, तोच पैसा यूज करायचा जो तुम्हाला लागणार नाही. ह्या डोक्यात विचार फिक्स करायचा की आपण जो इन्व्हेस्ट करतो तो आपल्याला मिळणार नाही, आणि लॉंग टर्मसाठी सोडून द्यायचा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे तुमचा पैसा हा तुमच्यासाठीच काम करायला स्टार्ट होईल, स्वीट अँड सिम्पलमध्ये सांगायला गेलं तर. सो दिस इज द सेकंड चॅप्टर फॉर एल्डर्स, दोज हू आर बिटवीन 20 to 30 किंवा 25 to 30 की तुम्ही अशा टाईपमध्ये सेव्हिंग करू शकता. बिलो दॅट तुम्ही तुमच्या पिगी बँक्स चे पैसे, जसं मी काल सांगितलं तसं तुम्ही करू शकता. इवन मच बेटर ऑप्शन्स आहे दे, जस्ट आस्क युअर पेरेंट्स. आपण थांबूया तिथं, घरी आलेलो आहे आणि कंटाळ पण आलेला आहे, पण ठीक आहे मी थोडं काम करेल आणि मग झोपतो. बट त्याआधी तुमच्याशी बोलणं गरजेचं होतं, ते मी बोललो. सी यू ऑन नेक्स्ट व्लॉग, टिल देन बी हॅपी, स्टे सेफ, स्माइलिंग अँड ऑलवेज कीप लव्हिंग विथ वॉचिंग पी सी व्लॉग्स. बाय बाय.